हातावर अनिल नाव गोंदलेल्या तरुणीचा मृतदेह सुकना नदी पात्राच्या बाजूस असलेल्या एका नाल्यामध्ये आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेंद्रा भागातील सुकना नदीच्या पात्राच्या बाजूला एका 22 ते 25 वर्षीय तरुणीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या तरुणीच्या अंगावर हिरव्या रंगाचा पंजाबी सूट आहे. मृतदेह अर्धा जळाल्याने ओळख पटली नव्हती. प्रथमदर्शी सूत्राने सांगितल्याप्रमाणे त्या तरुणीच्या तोंडात बोळा कोंबून हातपाय बांधून खून करण्यात आला, त्यानंतर पेट्रोल टाकून जाळण्यात आले असावे. सिडको MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी व गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह घाटी रुग्णालयात दाखल केले. पोलीस पथक आजूबाजूच्या गावात राहणाऱ्या मिसिंग तरुणीचा तपास करीत आहेत. या घटनेची नोंद सिडको MIDC पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.